नमस्कार आज आपण अतिशय झटपट आणि चटपटी तसं दही सँडविच कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी व सोपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एका बाउलमध्ये बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली इथे मी शिमला मिरच ऍड करत आहे टोमॅटोसुद्धा इथे मी मिडियम साईजचं बारीक कट करून घेतलेलं आहे इथे मी गाजर बारीक कट करून घेतले तुम्ही इथे गाजर किसून सुद्धा घेऊ शकता बारीक चिरून घेतलेली काकडी घेतलेली आहे मीठ आपण चवीनुसार यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी मिरेपूड इथे मी स्प्रिंकल करत आहे साधारण पाव चमचा घेतलेली आहे एक टेबल स्पून इथे मी चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स ऍड केलेत तुम्ही हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून ऍड करू शकता इथे मी पाऊन वाटी घट्ट दही घेतलेलं आहे दही जर घट्ट नसेल तर तुम्ही ते चाळणीमध्ये अर्धा तास ठेवू शकता तसेच कॉटनच्या रुमालामध्ये व्यवस्थित पिळून घेऊन यातलं पाणी बाजूला काढून तुम्ही घट्ट दही तयार करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दह्यामुळे या सँडविचला अतिशय अप्रतिम अशी टेस्ट येते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपलं सँडविचचं स्टफिंग एकदम रेडी आहे इथे मी दोन ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत आता आपण यावर हे स्टफिंग व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात हे सँडविच तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता फक्त यामध्ये थोडंसं तिखट तुम्ही कमी ऍड करा तसेच चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची तुम्ही ऍड केली नाही तरीही चालेल लहान मुलांसाठी हे अतिशय टेस्टी असं सँडविच आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला तसेच संध्याकाळी चहा सोबत सर्व फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता लहान मुलांसोबतच घरातील मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आपलं सँडविच एकदम रेडी आहे आता आपण याला दोन्ही बाजूला बटर लावूयात व हे व्यवस्थित भाजून घेऊयात तुम्ही हे ग्रिलसुद्धा करू शकता आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यावर इथे मी बटर ऍड करत आहे आता आपण हे सँडविच यावर ठेवून देऊयात व लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटं दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सँडविच आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत रेसिपी अतिशय साधी व सोपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन व पौष्टिक रेसिपी पाहता येतील धन्यवाद